हाँ हेलो नो कुणी पाण्याचा थेंब देतं का रे? पाण्याचा थेंब एका तहानलेल्या व्याकुळलेल्या माणसाला पाण्याचा थेंब देतं का रे? एक एक माणूस, एक एक प्राणी पाण्याच्या थेंबा वाचून, देवाच्या दये वाचून, जगण्याच्या इच्छेपासून उजाड रानावनात, ओसाड डोंगर दऱ्यात हिंडत आहे. जिथे पाण्याचा एक थरी थेंब मिळेल ह्या आशेने दगडाखाली जागा धुंडत आहे. कुणी पाण्याचा थेंब देतं का रे? पाण्याचा थेंब. नमस्कार बालमित्रांनो, पाण्याचा थेंब एक कदाचित हे जे स्वगत आहे हे तुमचे माझे कदाचित आपल्या सर्वांचे असू शकते. पाणी हे अनमोल आहे, जीवन आहे, ती राष्ट्रीय संपत्ती आहे. पाणी आपल्या भारतात मुबलक प्रमाणात मिळते. आपल्या पृथ्वीवर जवळजवळ 97% पाणी आहे. त्यातलं फक्त 3% पाणी आपण पिऊ शकतो किंवा पिण्या योग्य असतं. बाकी 97% पाणी हे राष्ट्रीय खारट पाणी आहे जे आपण पिऊ शकत नाही. त्यामुळे जे 3% पाणी आहे ते आपण पाणी कसं वापरलं पाहिजे, त्या पाण्याचा वापर कसा केला पाहिजे, आणि मुळात आपलं पाणी जे आहे त्याचा आपण घरगुती वापर कसा करतो आणि त्याची काटकसर कशी केली पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत. मुलांनो, पाणी आपल्याला पिण्यासाठी लागते. पाणी आपण पाणी पिऊन अनेक दिवस राहू शकतो. अन्न नसेल तरी चालेल, परंतु पिण्यासाठी पाणी लागते. दिवसभरात आपण जवळजवळ 2 ते 3 लिटर पाणी पिले पाहिजे. आईला, बाबांना स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये पाणी लागतं. वेगवेगळे अन्न पदार्थ शिजवण्यासाठी, भिजवण्यासाठी, आपण जेव्हा पोळ्या करतो तेव्हा कणिकेमध्ये पाणी घालण्यासाठी, असं बऱ्याच वेळा स्वयंपाकघरात पाणी लागतं. हे पाणी जर नसेल तर अन्न पदार्थ शिजवण्यासाठी अनेक अडचणी आपल्याला येऊ शकतात. आपण घरामध्ये स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकासाठी भांडी जी लागतात ती भांडी घासण्यासाठी सुद्धा पाणी लागतं. कपडे धुण्यासाठी पाणी लागतं. जे आपण दिवसभरात कपडे वापरतो, अंगावर जे कपडे घालतो किंवा चादरी वापरतो, गोधडी वापरतो, ते सर्व धुण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. हात स्वच्छ धुण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, आता जो कोरोना आला आहे त्या कोरोनामुळे आपल्याला हात वारंवार धुवावे लागत आहेत. हे हात स्वच्छ धुण्यासाठी पाणी खूपच आवश्यक आहे आणि हे 20 सेकंद आपण हात चोळून धुणे आवश्यक असते. पाणी शेतीसाठी सुद्धा लागते. आपल्या गावी जी शेती असते त्या शेतीसाठी पाणी लागते. अनेक आपले जे बांधव आहेत किंवा तुमचे पालक आहेत त्यांचे गावी शेती आहे आणि त्या शेतीसाठी पाणी लागत असते. परसबाग फुलवण्यासाठी, आपण बघा आपल्या घरी गॅलरीमध्ये किंवा आपल्या दरवाजामध्ये तुळस ठेवतो, छोटी छोटी झाडं लावतो, गुलाबाची झाडं लावतो. त्या परसबाग फुलवण्यासाठी, फुलझाडं लावण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी आवश्यक असतं. नंतर आपली जी वैयक्तिक स्वच्छता असते त्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी सुद्धा पाणी आवश्यक असतं. त्यामध्ये प्रामुख्याने आंघोळ येते. त्यानंतर आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपण ब्रश करत असतो, त्या ब्रश करत असताना सुद्धा आपल्याला पाणी आवश्यक असतं. नंतर आपण प्रातविधीला जातो, म्हणजेच बाथरूमला, वॉशरूमला जातो, तेव्हा सुद्धा पाण्याची आपल्याला आवश्यकता असते. हे सर्व आपल्या वैयक्तिक स्वच्छतेमध्ये येतं. स्वतःची वाहने धुण्यासाठी, म्हणजेच आपल्या घरात आपली छोटी सायकल असेल, आपल्या ताई दादाची छोटीशी ट्राय सायकल असते किंवा
आपल्या घरी कार असेल तर अशी काही वाहनं असतात, त्या वाहनांना धुण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आता हे पाणी जे आहे ते आपण वापरतो, परंतु हे वापरलेलं पाणी आपण काटकसर केली पाहिजे. जर ती काटकसर केली नाही तर ते पाणी वाया जाणार आहे आणि हे वाया गेलेलं पाणी आपल्या सारख्या भारत देशाला परवडणार नाही. तर कपडे धुताना बघा, ही जी उजव्या बाजूला स्माइली आहे, त्या स्माइलीच्या खाली जी बाई आहे ती किती व्यवस्थित कपडे धुत आहे, म्हणजे तिची जी बादली आहे तिने भरून घेतलेली आहे आणि नळ बंद केलेला आहे, वाहता नळ सोडलेला नाही. आणि शेजारी उजव्या बाजूला एक क्रॉसचं चिन्ह दिसत आहे, तिथे त्या बाई ज्या आहेत त्या काय करतात बघा, नळ असा वाहता सोडून दिलेला आहे आणि त्या कपडे धुत आहेत. ती बकेट भरून गेली आणि पाणी वाहून चाललं आहे. हे अशा प्रकारे जर आपण कपडे धुतले आणि पाणी वाया घालवलं तर ते पाणी पाण्याचा अपव्यय होतो. तर पहिली जे बाई कपडे धुत आहे ती व्यवस्थित पद्धत आहे, अशा पद्धतीने आपण पाण्याची बचत किंवा काटकसर करू शकतो. आता ह्या दुसऱ्या चित्रात बघा, हा मुलगा छान त्याची कार आहे तो धुत आहे. आणि मुलांनो, आई बाबांना अशी मदत आपण केलीच पाहिजे. आपल्या घरी एखादं वाहन असेल तर ते वाहन किंवा आपलं स्वतःची सायकल असते, बऱ्याच मुलांकडे स्वतःची सायकल असते किंवा ताई दादाची सायकल असते, तर आपण ते स्वच्छ करण्यासाठी मदत केली पाहिजे. हा मुलगा पहिल्या चित्रात बघा, जिथे स्माइली आहे तिथे तो छान ती कार अशी पुसून घेत आहे. त्यामुळे काय होणार आहे, पाणी कमी लागतं आहे. त्याने हातामध्ये मग घेतला आहे आणि तो कमीत कमी पाणी वापरून ती कार धुत आहे. परंतु शेजारी क्रॉस केलेलं जे चिन्ह आहे तिथे बघा, तो मुलगा काय करतोय की पाईप लावलाय आणि धो धो पाण्याने ती कार तो धुतो आहे. कदाचित ती कार लवकर धुतली जाईल, श्रम कमी लागतील, परंतु पाणी प्रचंड प्रमाणात वाया जाईल. तर अशा पद्धतीने कार धुणं किंवा कोणतंही वाहन धुणं हे चुकीचं आहे. तर ते कमीत कमी पाण्याने पुसून घेणं जास्त आवश्यक आहे. असंच आपल्या घरी सुद्धा आपण जेव्हा लादी पुसतो तेव्हा बरेच जण भरपूर पाणी टाकतात आणि लादी अशी धुवून काढतात, त्यापेक्षा ती रोजच्या रोज आपण पुसून घेतली पाहिजे. त्यामुळे कमीत कमी पाणी लागेल. आता बघा, पहिला सण जो आहे तो आहे होळीचा आणि दुसरा सण आहे जन्माष्टमीचा. तर हे दोन्ही सण आपल्या भारत देशामध्ये आपण मोठ्या प्रमाणात हौसेने सुरू करतो. तेव्हा असे सण साजरे करताना पाणी कमीत कमी वापरलं जाईल, जास्त पाणी वापरलं जाणार नाही याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. हे सण आपण नक्कीच साजरे केले पाहिजे, परंतु ते साजरे करताना पाणी कसं कमी वापरता येईल आणि त्याच्यामध्ये नवीन किंवा नाविन्यपूर्ण पद्धत कशी वापरता येईल याचा शोध मुलांनो आपल्याला घ्यायचा आहे. हा शोध आपण जर घेतला तर आपल्या भारत देशांमध्ये असे सण साजरे करताना आनंद मिळेल आणि पाण्याचा अपव्यय टळेल. आता बघा, इथे पाणी टाकलं जात आहे आणि अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर आपल्याला प्रचंड प्रमाणात पाणी लागत असतं. खूप आपण रंगाने जरी भिजलो तरी तो रंग काढून टाकण्यासाठी आपल्याला पुष्कळ पाणी लागतं. आणि मग जर आपल्याला काटकसर करायची आहे, बचत करायची आहे, तर अशा प्रकारे पाणी टाकून चालेल का रे मुलांनो? नाही चालणार ना. त्यासाठी आपण कमीत कमी पाणी कसं वापरलं जाईल यासाठी दक्ष राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. सजग म्हणजे जाणीव असणं किंवा एखाद्या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक कार्य केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आता जी आंघोळ करण्यासाठी बघा, बऱ्याचदा काय होतं, आपण शॉवर सुद्धा वापरतो आणि बकेटमध्ये नळाने पाणी सुद्धा घेतो. अशा दोन्ही प्रकारे आंघोळ केल्यामुळे काय होतं, भरपूर पाणी लागतं. परंतु पूर्वी काय होतं, कदाचित तुम्हाला मुलांना माहित नसेल पण तुमच्या आई बाबांना आजी आजोबांना माहित असेल की आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा असं घंगाळ असायचं. हे जे तुम्हाला पितळेचं दिसतंय शेजारी, तांब्याचं आणि पितळेचं असं मिश्रण असायचं त्याला घंगाळ म्हणतात. हे आम्ही पूर्वी वापरत असू आणि आता आम्हीच ते वापरायचं बंद केलंय. तर अशा पारंपरिक वस्तू जर आपण वापरल्या तर पाणी कमीत कमी लागेल, पाण्याची बचत होईल, पाण्याची काटकसर करता येईल.
मुलांनो पाण्याची काटकसर म्हणजे कंजूसपणा नव्हे. आवश्यक आहे तेवढं पाणी वापरलंच पाहिजे, परंतु अतिरेकी पाणी वापरणं आणि माझ्याकडे भरपूर पाणी येत आहे म्हणून ते मी हवं तसं वाटेल तसं वापरेन ही सवय किंवा ही पद्धत आपण बदलायला पाहिजे. कारण दुसऱ्यासाठी आपण साठवून ठेवणं तितकंच आवश्यक आहे. आता बघा, आपल्या कोरोनामुळे आपण काय करतो की सॅनिटायझर लावून किंवा अल्कोहोल बेस्ड साबण लावून आपण हात असे 20 मिनिट, WHO ने म्हणजे जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्यांनी सांगितलंय की 20 सेकंद तुम्ही असे हात धुतले पाहिजे. परंतु हा व्यक्ती बघा काय करत होता की पाणी बघा किती तो अपव्यय करतो आहे. पाणी बघा किती वेळ नळ सोडून दिला आहे. अशा पद्धतीने नळ सोडून देणं हे चुकीचं आहे. तो नळ त्यांनी बंद करायला हवा होता आणि 20 सेकंद हात चोळून धुवायला पाहिजे होते आणि जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच नळ उघडला पाहिजे होता. अशा छोट्या छोट्या चुका कळत नकळत आपल्याकडून होत असतात. जर आपल्याला आपलं जीवन समृद्ध करायचं असेल आणि आपल्याला प्राणी जीवन सुद्धा समृद्ध करायचं असेल तर पाणी हे वाचवलंच पाहिजे. तरच आपला भारत देश सुजलाम सुफलाम पुन्हा होऊ शकेल. बघा, अशी जर हिरवळ आपल्याला आपल्या आजूबाजूला आपल्या देशात हवी असेल तर आपल्याला नक्कीच पाणी वाचवलं पाहिजे. पाणी वाचवलं तरच अशी हिरवळ कायम राहील आणि आपल्या पुढच्या पिढीला येणाऱ्या मुलांना किंवा पुढच्या संपूर्ण देशासाठी असं पाणी जर आपण वाचवलं तर ही हिरवळ कायम शिल्लक राहील. आणि ही हिरवळ अशी शिल्लक राहण्यासाठी आपल्या देशाला सुजलाम सुफलाम राहण्यासाठी अशा प्रकारची हिरवळ असणं कायम गरजेचं आहे. मुलांनो, आता तुम्ही गृहपाठ लिहून घ्यायचा आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवते आहे. घरगुती पाणी काटकसर करण्याचे सर्व उपाय तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला सुचलेल्या उपायांची चर्चा आई बाबा ताई दादांशी नक्की करा. काही नवीन उपाय सुचल्यास जरूर लिहून ठेवा. आपण त्याची चर्चा पुढील पाठात नक्की करूया. हा तुमचा आजचा ग्रहपाठ आहे. आता मुलांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते आहे, तर तुमचे माइक तुम्ही अनम्यूट करा. माइक अनम्यूट केले की असं हे करा. यश, माइक अनम्यूट कर बा. चालू केले मी. काही विधान वाचते, काही स्टेटमेंट वाचते आहे, ते तर बरोबर असेल तर तुम्ही थम्स अप करायचं. म्हणजे असं थम्स डाऊन करायचं. ठीक आहे, माझा आवाज येतोय तुम्हाला तर तुम्ही थम्स अप करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ओके. आता तुम्ही माइक अनम्यूट केलेत तरी चालतील. माइक अनम्यूट करा. अक्षरा, माइक अनम्यूट कर बा. टीचर आवाज येत नाही. ओके, बघते. माइक अनम्यूट करा. अक्षरा, माइक अनम्यूट कर. अक्षरा भोसले मॅडम, माझा आवाज येतोय? हो हो, व्यवस्थित आहे, चालू द्या. सगळ्यांना ऍट अ टाइम अनम्यूट नका करू. ओके, काय करते, काय करू होती, कुठून झाले? वैद्यही माइक चालू कर. वैद्यही माइक अनम्यूट कर बाळा. माइक बंद. वैद्यही माइक ऑन. म्हणजे माइक म्हणजे चालू कर.
नाही नाही बंद कर. हा आता मुलांनो मी काही विधान वाचते आहे, ते बरोबर आहे की चूक आहे हे तुम्ही ठरवायचं, आणि जर बरोबर असेल तर थम्स अप करायचं, काय पण दाबू नको ना, तर काय करायचं थम्स डाऊन करायचं. लक्षात आलं? तर सायली तू मला सांगशील, माईक अनम्यूट कर. व्हेरी गुड सायली. पाणी आपण वाया घालवलं पाहिजे हे विधान चूक आहे की बरोबर आहे? पाणी आपण वाया घालवलं पाहिजे हे चूक आहे की बरोबर आहे? चूक. व्हेरी गुड, छान छान, व्हेरी गुड. आता अनम्यूट कर. भक्ती तू सांग, पाण्याची काटकसर बचत केली पाहिजे, बरोबर आहे की चूक? बरोबर. व्हेरी गुड, छान. अथर्व तू सांग मला, बागेत पाणी पाईपने घातले पाहिजे. टीचर तू काय का बरोबर आहे? पुन्हा सांगते की आपण बागेमध्ये पाणी पाईपने धोधो घातले पाहिजे का, बरोबर आहे की चूक? चूक. झुमकर झुमकर. व्हेरी गुड. चूक. व्हेरी गुड. यश अनम्यूट कर. हाय टीचर. हा, पाण्या पावसाचे पाणी आपण साठवले पाहिजे, चूक की बरोबर? बरोबर असेल तर थम्स अप कर किंवा डाऊन कर. व्हेरी गुड. तेजस्वी. यस टीचर. बाथरूम मधील जे एखादा नळ वाहतो आहे तर तो आपण बंद केला पाहिजे, हे बरोबर आहे की चूक? बरोबर. व्हेरी गुड. मग थम्स अप करशील की? हा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. रिद्धी वाहत्या नळाखाली आपण आंघोळ करायची की बकेट मध्ये पाणी घेऊन आंघोळ करायची, कोणतं वाक्य बरोबर आहे? बकेट मध्ये पाणी घेऊन करायची. व्हेरी गुड, छान छान, व्हेरी गुड. आणि अनुष्का काय टीचर? हा, आपल्याला जे पाणी आपण भरून ठेवलंय आज ते उद्या फेकून द्यायचं शिळं झालं म्हणून, हे बरोबर आहे का? नाही. हा बरोबर. आजचं पाणी हे शिळं झालं म्हणून फेकून द्यायचं नाही. पाणी कधी सुद्धा शिळ होत नाही, पाणी नेहमी स्वच्छ आणि नितळ निर्मळ असत. व्हेरी गुड. आणि वैदही बाथरूम मध्ये तू गेलीस आणि नळ चालू दिसला तर तू काय करशील बाळा? बंद करायचं. बंद करशील ना? आणि समजा रस्ता चालली आहेस आणि कुठेतरी तुला दिसलं की पाणी खूप, मग तू काय करशील? तो नळ बंद करशील की चालूच ठेवशील? बंद करणार. बरोबर. आपण असं रस्त्यात दिसलं की पाणी वाया चाललंय तर ते स्वतः बंद करण्याचा प्रयत्न करायचा, किंवा मोठ्या माणसांच्या लक्षात आणून द्यायचं की इथे बघा पाणी वाया जात आहे. आणि यश तू सांग, मी हे वाक्य बोलते हे बरोबर आहे की चूक आहे? पाणी हे जीवन आहे, ती आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. बरोबर. 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 व्हेरी गुड यश, व्हेरी गुड. तर मुलांनो पाणी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, पाणी जीवन आहे, पाणी अनमोल आहे, ते आपण जपून वापरलं पाहिजे, काटकसर केली पाहिजे. आता जेव्हा आपण पाणी वापरत असतो
तेव्हा काय होतं सगळ्यांचा हा बघा कधी कधी काय होतं घरामध्ये आपण जेव्हा आपले बाबा किंवा आई घरात काम करतात की नाही तेव्हा तुम्ही मदत केली पाहिजे आणि तुम्हाला आता मी जे सांगितलं ते तुम्ही आई बाबांना सांगितलं पाहिजे म्हणजे काय तर कमीत कमी पाणी वापरा स्वतः आपण त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि मुलांनो तुम्ही आज जरी लहान असलात ना तरी सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी खूप छान कळतात आम्हा मोठ्यांना कळत नाहीत इतक्या छान गोष्टी तुम्हाला कळत असतात तर पाणी हे अनमोल आहे जीवन आहे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आता बघा खूप पाऊस पडतोय बरोबर हे पाऊस काय होतो हा वाहून जातो आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी खूप पाऊस येतो परंतु तो गटारातून वाहून जातो तर तुम्ही आता लहान आहात परंतु रेन हार्वेस्टिंग हा एक प्रकार असतो म्हणजे काय तर जे गच्चीवर येणारं पाणी घरातून छतावरून येणारं पाणी हे एका मोठ्या टाकीत साठवलं जातं आणि नंतर ते पाण्याचा पुनर्वापर म्हणजे पुन्हा वापर केला जातो पुन्हा पुन्हा वापरणं हे उद्याच्या भविष्यासाठी खूप चांगलं आहे आता मी विचारते भक्ती अनम्यूट कर बाळा तुला काय समजलं आज जे तू ऐकलंस त्यात तुला काय काय समजलं सांगशील दोन मुद्दे आपल्याला पाणी वाचवलं पाहिजे व्हेरी गुड आणखीन आपण जास्त पाणी वाया घातलं मग व्हेरी गुड अथर्व तुला काय लक्षात आलं हा अथर्व आज बाईंनी जे सांगितलं पाणी हा जर पाणी जास्त वाया घालवलं ना तर पाणी कमी होईल जर पाणी कमी वाया घालवलं तर पाणी जास्त राहील बरोबर व्हेरी गुड रिद्धी येस टीचर हा तुझ्या काय लक्षात आलं बाळा काय केलं पाहिजे आपण पाणी वाचवण्यासाठी पाणी वाचवलं पाहिजे हा म्हणजे नेमकं काय करायचं काय काय करू शकते नल चालू असेल तर नल बंद करायचं आणखीन आणि पाण्याचा कमी वापर करायचा बरोबर आवश्यक आहे तेवढाच करायचा यश तुला काय लक्षात आलं टीचर तुला काय लक्षात आलं आज जे तू ऐकलंस बाईंनी जे सांगितलं त्यामधून तू काय काय लक्षात ठेवलंस आपण पाणी वाया न घालायचं हा त्यासाठी काय करता येईल बाळा पाण्याची बचत करायची ती कशी करता येईल सांग बरं एक दोन मुद्दे सांग आपण पाणी साठवून ठेवलं पाहिजे हा मग किती साठवायचं खूप साठवायचं का भरपूर हंडे भरून ठेवले बकेट भरून ठेवली असं करून ठेवायचं का की आवश्यक आहे तेवढंच साठवायचं आवश्यक आहे तेवढंच भरून ठेवायचं बरोबर जेवढं आपल्याला गरजेचं आहे आवश्यक आहे तेवढंच वापरायचं चालेल अनुष्का टीचर तुझ्या काय लक्षात आलं बाळा काय करू शकतो आपण पाण्याची बचाव करायची म्हणजे आपण पाणी प्यायला घेतो तेव्हा आपल्याला जेवढे पाहिजे पाणी आपण तेवढेच घ्यायचे बरोबर अगदी बरोबर सांगितलं बघा किती तिने छान सांगितलं की जेवढं आवश्यक आहे समजा मला अर्ध्या प्याल्याची तहान आहे अर्ध्या ग्लासाची तहान आहे तर मी तेवढंच पाणी घेतलं पाहिजे आणि बाकीचं म्हणजे पाणी जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेतलं पाहिजे अनुष्का मस्त छान तेजस्वी तुला काय लक्षात आलं बाळा
यस टीचर। हाँ तुला काय लक्षात आलं नेमकं काय करायचं आपण कसं पाणी पाण्याची बचाव करायची। हाँ कसं करता येईल जर कुठे न चालू असेल तर बंद करायचं। हाँ आणखीन कपडे धुताना कसं काय करू शकतो आपण कपडे धुताना बकेट भरून घ्यायची आणि नळ बंद करायचं। बरं आणि आंघोळ कशी करायची बादलीत पाणी भरून घ्यायचं आणि करायची पाणी वाया नाही घालवत। बरोबर छान छान वैदही आपण जर समजा ब्रश करतो आहोत तेव्हा आपण ब्रश करताना बघा आपण काय टूथपेस्टला पेस्ट लावतो आणि असे दात घासतो की नाही तोपर्यंत नळ चालू ठेवायचा की बंद करायचा बंद करायचा बंद करायचा आणि भांडी घासताना नळ चालू ठेवायचा का असेपर्यंत ओके ओमकार छान वैदही ओमकार तुला काय ओमकार अनम्यूट कर स्वतःला काय हा हा पाणी कसं बचत करशील सांग तुला काय लक्षात आलं आज समज तुला बाथरूम मध्ये दिसलं की नळ उघडा आहे मग तू बंद करशील की तसाच ठेवशील बंद बरोबर आणि समजा तुला तुझी सायकल धुवायची आहे तर तू पाईपने धो धो पाणी टाकशील की पुसून घेशील काय करशील सांग बरोबर छान छान पुसून घेणार आहे तो अक्षरा भोसले अक्षरा भोसले अक्षरा भोसले माझा आवाज येतोय बरं तिला ऐकू येत नसेल कदाचित तर मुलांनो आज आपण शिकलो पाण्याची बचत कशी करायची पाणी कसं वापरायचं हे आज आपण शिकलो यालाच आपण जल साक्षरता किंवा जल व्यवस्थापन असे म्हणतो तर हे दोन शब्द कदाचित तुम्हाला नवीन वाटतील पण जसे तुम्ही मोठे होत जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जल साक्षरता आणि जल व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे तर मुलांनो मी तुम्हाला गृहपाठ आधीच दिलेला आहे तो गृहपाठ तुम्ही करायचा आहे आणि पुढच्या तासाला आपण त्या गृहपाठावर चर्चा करूया आता एकेकांनी मी मॅडमला विचारते त्यांच्या परवानगीने आपण लीव होऊया मॅडम मुलांकडून अजून थोडं घ्या ना बर प्रश्न घ्या ना आजच्या सणाबद्दल आज आहे तो सण ना हो त्याच्यातही पाण्याचा काय वापर आहे कसा करता वगैरे चालेल चालेल सायली सायली आज कोणता सण आहे दही हंडी आहे मग दही हंडीला काय करता रे म्हणजे तुम्ही फोडतात हा हंडी फोडतात मग ती हंडी कशी फोडतात एकमेकांच्या अंगावर चढून फोडतात बरोबर मग एकमेकांच्या अंगावर चढतात तेव्हा कशाने पाणी टाकतात पाहिलंय का तुम्ही सायली तू पाहिलंय नाही पाहिलंय बघती टीचर बकेटने बकेटने टाकतात अजून कशाने टाकतात ग पाईप पाईपने टाक पाहिलंयस तू हा मग असं पाईपने पाणी टाकलं तर काय होईल पाण्याची बचत होईल का नाही हा होईल का पाण्याची बचत नाही
नाही टीचर. हाँ वेरी गुड. अथर्व टीचर. मग असं पाणी न टाकता आपण दहीहंडी खेळू शकतो का? नाही नाही खेळता येणार. बघा दहीहंडी मध्ये आपण पाणी वापरलं नाही, जास्त पाणी वापरलं नाही, तरी सुद्धा आपण सण साजरे करू शकतो की नाही करू शकत? विचार करून सांगा मला. करू शकतो. हा अथर्व करू शकतो. मग यासाठी आपल्याला काय करायला लागेल? नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन विचार आपल्याला पुढे आणायला लागतील. आणि बरं का, छोट्या मुलांना सुद्धा खूप छान सुचतं, जे आम्हा मोठ्यांना सुचत नाही असे छोटे छोटे उपाय तुमच्याकडे असतात. हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की बाई आई बाबा आपण असं करूया, असं नको करूया. तर हे उपाय आता तुम्ही शोधायला सुरुवात करा आणि नक्की तुम्हाला असे उपाय शोधता येतील. तेजस्वी. यस टीचर. हा मग आपण जे दहीहंडी असा एक छान सण आहे की जिथे आपण सगळी मुलं मोठी माणसं एकत्र येतो आणि कृष्ण जन्म आदल्या दिवशी जो कृष्ण जन्म असतो त्याचा उत्सव आपण साजरा करतो, बरोबर? भारतामध्ये अनेक सण आहेत. मग आपण जो रंग लावतो ना एकमेकांना तो कोणता? टीचर तो कोणता सण आहे? रंगोळी. होळी. काय म्हणतात? होळी. हा काय म्हणतात? होळी. होळी. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी कोणता सण येतो? होळीच्या दिवशी आई पुरणपोळी करते ना, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणता सण येतो? रंग लावतो बघा, असं पिचकारी टाकतो, पिचकारीने रंग टाकतो. रंगपंचमी. हा बरोबर, छान. रंगपंचमी. मग रंगपंचमीला आपण खूप रंग लावतो, बरोबर? मग ते रंग काढण्यासाठी काय लागतं सांग. पाणी. पाणी. पाणी लागतं. मग हे पाणी आपल्याला खूप लागतं की नाही खूप रंग लावल्यामुळे? हो टीचर. काही लोक तर काय करतात माहितीये का, भरपूर असे ना ते केमिकलचे रंग लावतात, नैसर्गिक रंग लावतच नाहीत. त्यामुळे तो रंग काढण्यासाठी सुद्धा पाणी भरपूर लागतं. समजा नैसर्गिक रंग वापरले तर काय होईल, पाणी कमी लागेल. परंतु जर केमिकल युक्त रासायनिक लावले तर पाणी खूप लागेल. अक्षरा चव्हाण माईक अनम्यूट कर, व्हिडिओ ऑन कर तुझा. व्हेरी गुड. हा तू सांग की अजून आपण पाणी कसं वाचवू शकतो. सगळ्या मुलांनीच विचार करा की आपण पाणी आणखीन कसं वाचवू शकतो. थोडं मोठ्याने बोलशील अक्षरा, आम्हाला ऐकू नाही आलं. हा बोल. तुझं कनेक्टिव्हिटी आवाज ऐकू नाही आला बाळा. बर अपूर्व साळवे तू अनम्यूट कर स्वतःला. अपूर्व अपूर्व टीचर. हा एखादा उपाय सांग की आपण पाणी कसं वाचवू शकतो. पाणी आपण पाणी बाल्दीत साचवू शकतो. अंड्यात अशा उपयोगी आपण पाणी त्याच्यात सुद्धा. टीचर. हा बोल बाळ. पाण्याची जागृती करून.
मुलांनो तुम्ही छान ऐकून घेतलं आणि बाईंच्या सूचना छान तुम्ही समजून घेतल्यात आणि तासाला खूप छान सहकार्य केलं. खूप खूप तुमचे आभार धन्यवाद. आता मी ज्याचं नाव घेईन त्यांनी एकेकाने मीटिंग सोडायची आहे, लीव व्हायचं आहे. हा चल, ओमकार शिलवंत.